चार दिवसांच्या रोड ट्रिप वरती निघाले आहात. चपाती भाजी राहून राहून या उन्हाळ्याची किती ताजी राहणार? आणि फरसाण, बिस्किट, वेफर्स घेऊन घेऊन तरी किती घेणार? म्हणून आज घेऊन आलो आहोत रोड ट्रिप स्पेशल, मेथी आणि ज्वारीच्या पुऱ्या. मस्त कुरकुरीत झाल्यात. चला तर मग रेसिपी पाहूयात. मेथी आणि ज्वारीची खमंग पुरी बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं आपण पीठ मळून घेऊया. यासाठी मी एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. एक छोटी वाटी डाळीचं पीठ. एक छोटी वाटी तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ आपल्याला पुऱ्या खुसखुशीत बनवायला मदत करेल. पांढरे तीळ आणि ओवा. आलं, लसूण, मिरची आणि कढीपत्ता आम्ही ठेचून घेतला आहे. तुम्ही मिक्सरमधनं सुद्धा ग्राइंड करून घेऊ शकता. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. बारीक चिरून घेतलेली मेथी. आता हे सगळं थोडंसं मिक्स करून घेऊयात. आता ह्यामध्ये तेल ऍड करून घेऊ. ह्यामध्ये मसाले सुद्धा ऍड करून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी इथं मीठ, तिखट, हळद, धणेपूड, जिरेपूड हे सगळं मिक्स करून घेऊयात. पहिलं पाणी न ऍड करता आपल्याला हे सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं मळून सुद्धा घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये थोडस पाणी ऍड करून आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. मेथीला नंतर पाणी सुटत म्हणून थोडस पाणी ऍड करा. मी लागेल तसं थोडं थोडं पाणी ऍड करून पीठ मळून घेते. पीठ मळून झालेलं आहे. याला आपण थोडासा तेलाचा हात लावून झाकून ठेवूयात. आपण तेल आधी सुद्धा ऍड केले म्हणून मी आता अगदी थोडस तेल लावतीये. आता तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी घट्ट आहे पीठ, पण मग आपण थोड्या वेळ ह्याला रेस्ट करायला ठेवणार आहोत. साधारण 20 ते 25 मिनिटं हे पीठ आपण भिजवून साईडला ठेवलेलं होतं. आता मी थोडस तेलाचा हात घेणार आहे आणि ह्याचे छोटे गोळे करून घेणार आहे. आपल्याला ह्याच्या पुऱ्या लाटायच्या आहेत. असे मी छोटे गोळे करून घेतलेले आहेत. आता आपण ह्याचे पुऱ्या लाटून घेऊ. पुऱ्या लाटण्यासाठी मी प्लास्टिकचा वापर करणार आहे. ह्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. एक गोळा घेऊयात. थोडस तेलामध्ये डिप करून घेणार आहे.
आता ही प्लास्टिकची शीट ह्याच्यावरती कव्हर करून घेऊ आणि लाटणारी पुरी लाटून घेऊयात. खूप पातळ नाही लाटायची आहे पुरी, थोडीशी पुरी जाडच ठेवायची आहे. ही पुरी काढून घेऊयात. एवढ्या जाड पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत, हे बाजूला ठेवून घेऊ आणि बाकीच्या पुऱ्या बनवून घेऊयात. पुऱ्या लाटून रेडी झालेल्या आहेत, आता आपण हे डीफ्राय करून घेऊया. पुरी डीफ्राय करण्यासाठी मी इथं तेल गरम करत ठेवलं आहे, त्यामध्ये मी थोडंसं मीठ सुद्धा ऍड केलेलं आहे, म्हणजे पुरी खाली चिकटणार नाही. नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तेल गरम झालं की यामध्ये आपण पुरी सोडून घेऊया. अशाच मी बाकीच्या पुऱ्या तळून घेणार आहे. इथं मस्त खमंग आरोमा येतोय. तुम्ही जर इथे असाल ना तर अशी गरम गरम पुऱ्याच खाल.